छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या किल्ल्यावर स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली त्याच किल्ले रायरेश्वर गडाची चिमुकल्यांनी स्वच्छता केली आहे. नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर ड्रीमलँड इंग्लिश मीडियम स्कूलमधील मुलांनी किल्ल्यावर साफसफाई केल्याचं चित्र पाहायला मिळालंय. याबरोबरच किल्ल्याचा अभ्यास देखील त्यांनी केलाय. गडावर असलेल्या सप्तरंगांच्या पठाराला भेट देऊन तेथील सप्तरंगाच्या मातीचं कुतूहल देखील या विद्यार्थ्यांनी समजून घेतलंय. आज आम्ही या मुलांना रायरेश्वर येथील पठारावर घेऊन आलेलो आहे. इथं 7 प्रकारच्या ज्या माती आहेत त्या मातींची माहिती देण्यासाठी आमच्याकडे मुलांचा सर्वांगीण विकास केला जातो आणि सर्वांगीण विकासामध्ये मुलांना भौगोलिक माहिती देण्यासाठी कृतिक्त अध्यापनाचा वापर करून डिरेक्टली पठारावर आणूनच मुलांना इथून त्यांच्या हातात माती घेऊन त्या मातीची सगळी माहिती देण्याचा एक छोटासा प्रयत्न मी केला. माझे नाव श्रेया कनिफनाथ वाघमोडे. मी राजतोरण इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी. आज आम्हाला येथे रायरेश्वर पठारावर आमची सहल आलेली आहे. येथे आम्हाला खूप प्रकारच्या माती पाहायला मिळाल्या. आमच्या टीचरांनी खूप चांगल्या प्रकारे याची माहिती दिली. मी त्यांची खूप खूप आभारी आहे. मी राजतोरण इंग्लिश मीडियम स्कूलमधून आलेलो आहे. आम्ही आज रायरेश्वर पठारावर आलो आहे. आम्ही इथे 7 कलरच्या माती बघितल्या. आमच्या टीचरांनी आम्हाला चांगली माहिती दिली. थँक्यू. याच रायरेश्वर पठारावरील उपलब्ध असलेल्या विविध रंगाच्या माती एकत्रित करून तेथील विज्ञान शिक्षक आणि इतर शिक्षकांनी या मातीविषयी विविध फायदे तोटे विद्यार्थ्यांना समजून सांगितलेत. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वरावर शपथ घेतलेल्या महादेवाच्या मंदिराची स्वच्छता देखील या चिमुकल्यांनी केली आहे. नंतर विद्यार्थ्यांनी अंबावडे येथील जिवाजी महाले समाधीस्थळाचं दर्शन घेऊन कान्होजी जेधे यांचा देखील इतिहास जाणून घेतला आहे.